राज्यामध्ये ज्या ज्या भागांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये त्याचा आढावा आपण या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये घेत आहोत पुण्यामध्ये देखील आपण बघितलं तर कोरोना रुग्णसंख्येमध्ये काहीशी वाढ दिसते आणि ही वाढ चिंताजनक ठरू शकते अशी शक्यता व्यक्त होतीये पुण्यातल्या याच परिस्थितीविषयी आपण आता अधिक बोलणार आहोत आपल्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आहेत सध्या मोहोळ साहेब खूप खूप स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये पुण्यामध्ये खास करून काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये आणि याचा जर आढावा घ्यायचा झाला तर काही ठराविक असे पॉकेट्स आहेत ज्या भागांमध्ये ही संख्या जास्त वाढतीये साडेचार टक्के खर तर रुग्णवाढ दिसत होती ती जवळपास साडेबारा टक्क्यांवर गेली काही दिवसांच्या फरकामध्ये कशा पद्धतीनं सध्या या सगळ्या रुग्णवाढीला प्रशासन गांभीर्यानं घेत आहे निश्चितपणे गेल्या काही दिवसामध्ये पुण्यात रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला दिसतीये याच्यामध्ये सगळ्यांनी आम्ही हा विषय गांभीर्याने नक्की घेतलेला आहे याच्यामध्ये एक आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जसा रुग्णांची संख्या कमी होत होती पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा खाली आला होता आज थोडा पॉझिटिव्हिटी रेट वाढलेला दिसतोय ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा जी जवळपास तेराशे पर्यंत खाली आली होती ती आज जवळपास अठराशेच्या पुढे गेलेली दिसतीये परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये जे काही जनजीवन सुरळीत होत असताना सगळ्या यंत्रणा सगळ्या व्यवस्था ज्या सुरू झाल्या मग त्याच्यामध्ये शाळा असतील महाविद्यालय असतील हेल्थ क्लब असतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने चालू झाल्या असतील ह्या काही कार्यक्रमांना परवानग्या दिलेल्या असतील नाट्यगृह असतील सिनेमागृह असतील एकाच वेळेला सगळ्या गोष्टी ज्या थांबल्या होत्या गेल्या वर्षभर त्या सगळ्या सुरू झाल्यामुळे कदाचित हा एक थोडा वाढल्याची संख्या आपल्याला दिसतीये परंतु याच्यामध्ये निश्चितपणे काळजीचं काही कारण नाही महापालिका पूर्णपणे याच्यावरती नियंत्रण ठेवून आहे पूर्णपणे आमची यंत्रणा याच्यामध्ये आता काम करतीये विशेषतः जसा आपण उल्लेख केला की काही भागामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्याचं जाणवतो तर निश्चितपणे आमच्याकडे जी महापालिकेची यंत्रणा म्हणून काम करण्यासाठी पंधरा वॉर्ड ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच वॉर्ड ऑफिसेस असे दिसतात की ज्याच्यामध्ये संख्या सातत्यानं वाढताना दिसतीये मग त्याच्यामध्ये आमचा दिवेवाडी क्षेत्रीय कार्यालय असेल सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय असेल नगर रोड क्षेत्रीय कार्यालय असेल किंवा वारजे क्षेत्रीय कार्यालय असेल या भागामध्ये थोडी संख्या वाढताना आम्हाला दिसतीये पण आम्ही तिथे पूर्णपणे आमची सगळी यंत्रणा लावलेली आहे आम्ही नव्यानं त्याच्यामध्ये कालच एक आढावा बैठक झाली याचा सगळं या सगळ्या परिस्थितीचे एकूण विश्लेषण आम्ही केलं आणि याच्यामध्ये नव्यानं अजून काही स्वॅब कलेक्शन सेंटर्स वाढवावीत वाढवावीत टेस्टिंग वाढवाव्यात अँटीजेन सुद्धा वाढवण्याचा निर्णय आम्ही काल केला आणि या सगळ्या भागामध्ये एक चांगली यंत्रणा पुन्हा एकदा नव्यानं थांबली नव्हती पण ज्या पद्धतीनं संख्या कमी होत होती त्यामुळे थोडंसं कामही कमी झालं होतं पण आता संख्या वाढत असताना आमच्याकडे पूर्ण यंत्रणा तयार आहे बेडच्या संदर्भात सुद्धा खाजगी हॉस्पिटल्स असतील किंवा महापालिकेची हॉस्पिटल्स असतील याच्यामध्ये पूर्णपणे शहरामध्ये चार थे ते साडे चार हजार बेडची उपलब्धता आजही आहे हा त्यामुळे त्याची कुठली चिंतेचं कारण नाही पण प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पूर्णपणे आम्ही आता काळजी घेतो सगळ्या यंत्रणा आमच्या कामाला लागल्यात बिलकुल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच वक्तव्य केलंय की जनता हा सगळा कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे जो नव्यानं आता आपल्याला दिसतोय तो गांभीर्यानं घेत नाहीये बेफिकिरी वाढतीये निर्धास्तपणा वाढतोय असं आपल्याला वाटतं आपलं या संदर्भातलं नेमकं काय निरीक्षण आहे थोडस एका एक वेळेला कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना दुसरीकडे लस उपलब्ध झाली म्हणून मला असं वाटतं थोडं लस आली आणि आता कोरोनाही कमी होतो अशी कुठेतरी एक धारणा निश्चितपणे थोडीशी मनामध्ये नागरिकांच्या निर्माण झाली आहे आणि त्याच्यातून थोडस थोडं आपण मला असं वाटतं की काळजी घेत नाही असं थोडं दिसायला लागलं कार्यक्रम मोठ्या संख्येने व्हायला लागलेत लग्न समारंभ मोठ्या संख्येने व्हायला लागलेत आणि इथं गर्दीने हे सगळं पाहता थोडासा विचार हा निश्चितपणे याच्यामध्ये करावं लागेल नागरिकांनी आता याची काळजी घेतली पाहिजे कारण पुणेकरांनी गेल्या वर्षभरामध्ये खूप संयम राखला खूप चांगलं सहकार्य सगळ्या सहका यंत्रणेंना दिलं आता मला असं वाटतं की कोरोना संपत असताना पुन्हा नव्याने आपल्याला मागे जायचं नाही याचं भान पुणेकरांनी निश्चितपणे जपलं पाहिजे मी पुणेकरांना आपल्या माध्यमात पुन्हा हे आवाहन करीन की अजूनही कोरोना संपलेला नाही तो कमी झाला जरी असला तरी आता वाढतानाही दिसतोय तर अधिकची काळजी आता आपल्याला पुन्हा एकदा घ्यायची आहे कोरोना आपल्याला कायमचा संपायचा असेल तर थोडस काही नियम जे काही घालून दिलेत काही आर्टिशियल जे काही आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या सूचना आहेत त्याचं थोडसंत पालन आपण करूया आणि जो काही वाढताना दिसतोय हा सगळा आजचा संसर्ग तो पुन्हा एकदा आपण कमी करू आणि संपूया बिलकुल मोळ साहेब बहुसंख्य नागरिक सगळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळतात पण काही थोड्या नागरिकांमुळे जे हे नियम पाळत नाहीत त्यामुळं प्रादुर्भाव वाढतो की काय असा देखील एक आरोप होतोय आणि या सगळ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे जास्त जबाबदारी न वागण्याची गरज आहे सतत आवाहन केलं जात आहे प्रशासनातर्फे राज्य सरकारतर्फे आणि लोक देखील आता सजग झालेत आपण देखील पाहिलं असेल पण काही ठराविक ठिकाणी ज्या वेळेला संख्या वाढते मायक्रो कंटेनमेंट झोन्स तयार करण्याचा त्याबद्दलचा काही मानस पालिका प्रशासनाचा आहे का काही विशेष उपाययोजना या संदर्भात पालिका प्रशासन करणार आहे का आता जसा संसर्ग वाढताना दिसतोय संख्या थोडीशी वाढताना दिसतीये त्या अनुषंगाने त्याची पूर्णपणे यंत्रणा आम्ही लावली आहे तो कसा रोखता येईल कसं थांबवता येईल याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे आणि करतोय कामही करतोय दुसऱ्या बाजूला विषय जो याच्यामध्ये नागरिकांकडनं नियम पाळण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का काय असे चित्र जिथं निर्माण होते तिथं कालही आमचं पोलीस आयुक्तांशी या संदर्भात महापालिका आणि पोलीस या सगळ्यांशी एकत्रित चर्चाही झाली त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा आता पुन्हा एकदा सक्तीनं या ठिकाणी मास्क घालणं असेल सोशल डिस्टन्सिंगचं पालन असेल या सगळ्या गोष्टी गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्याचे विषय असतील जिथं जिथं नियम घालून दिलेत मग हॉटेल्स सा असतील सार्वजनिक ठिकाणं असतील ते नियम तंतोतंत तो पाळले जात का नाही जात आहेत का नाही याचं सुद्धा आता पोलीस सुद्धा पुन्हा एकदा नव्या तयारीनं याच्यामध्ये कामाला लागलेत हे काम आम्ही एका बाजूला निश्चितपणे चालू केले पोलीस असतील महापालिका असेल आणि दुसऱ्या बाजूला जसं मायक्रो कंटेनमेंटचा विचार आपण तुम्ही विचारलं की नेमकं काय तर आज तरी कुठलाही मायक्रो कंटेनमेंट झोन करावा कुठलेही निर्बंध नव्याने लावावेत अशी परिस्थिती आज तरी नाही पण भविष्यामध्ये जर ही संख्या वाढत गेली इथं जर कंट्रोल नाही आणला गेला संख्याच वाढत राहिली तर आपल्याला काही भागामध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन नव्यानं तयार करा लागण्याची शक्यता आहे पण मला असं वाटतं की ती तयार करायला लागू नये काही निर्बंध याच्यामध्ये आणण्याची वेळ येऊ नये याची काळजी आता नागरिकांनी पण घेतली पाहिजे आपण मोहोळ साहेबांची ही चर्चा अशी सुरू ठेवूया मात्र आपल्यासोबत नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव देखील आहेत त्यांच्याकडनं नाशिक पालिका क्षेत्रातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे कैलास जाधवजी खूप खूप स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये आपण बघतो आहोत की राज्यातल्या काही भागांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या आहे परिस्थिती कुठेतरी सुरळीत होते की काय असं वाटत असतानाच दुसरी लाट याची शक्यता आहे की काय असं आता बोललं जात आहे नाशिक पालिका क्षेत्रातली सध्या स्थिती काय नाशिक पालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्यापर्यंत रुग्णाची संख्या कमी होत होती डिसेंबर जानेवारी पर्यंत अतिशय दिलासादायक परिस्थिती होती आणि आपण म्हणतात तसं एक आपल्याला एक निर्धास्त वाटत होतं की आता हळूहळू कोरोना आपल्यातून संपून जाईल आणि त्यामुळे लोकांनी जणू काही आता कोरोना संपलाय ह्या भावनेतून बिंदास्त वागणं सुरू केलं मास्क वापरणे बंद अनेक लोक शंभर लोकांसाठी लग्न समारंभाला परवानगी दिली परंतु तिथे आता शेकड्या चार चार पाच पाचशे सुद्धा आणि तेही विदाऊट मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळता वावरताना दिसतात hmm. आणि त्यामुळे आपण बघतोय की नागपूर अमरावती ज्या भागामध्ये पूर्वी रुग्णाचं प्रमाण अतिशय नगन्य होतं त्या भागामध्ये सुद्धा आता करोना वेगळ्या पद्धतीने वर आलेला आहे आणि तिथे लॉकडाऊन किंवा कर्फ्यू किंवा एकशे चौवेचाळीस कलम लावण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे परवाच म मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना सूचना दिल्या की ज्या आतापर्यंत करोनाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लादलेले होते ते अनलॉक करत करत आपण बऱ्यापैकी सगळे व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यामध्ये दिलेल्या मर्यादा त्यासाठी दिलेल्या अटी शर्ती याचं पालन जनतेने करणं आवश्यक आहे नाहीतर हा कोरोना जसा युरोपमध्ये वाढला मध्ये वाढला तसा आपल्याकडे सुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही दुसरी लाट आपल्याकडे येऊ नये म्हणून नागरिकांना माझी नम्र विनंती राहील की त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे मास्कचा वापर करणे आणि वारंवार सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवून घेणे ही गोष्टी पाळणं अत्यंत गरजेचं आहे जोपर्यंत हर्ड इम्युनिटी येत नाही लस आली म्हणजे करोना संपला अशातला भाग नाही लसीचे दोन डोस घ्यावे लागतात अठ्ठावीस दिवसाच्या अंतरानंतर आणि त्यानंतर ती हर्ड इम्युनिटी येते की नाही ही पहिला टप्पा दुसरा टप्पा संपल्यानंतर आपल्याला निदर्शनास येईल आणि जोपर्यंत हर्ड इम्युनिटी इमनि येत नाही तोपर्यंत आपल्याला त्रिसूत्रीचं पालन ह्या करोनाला दूर ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे ते नागरिकांनी जर लक्षात घेतलं तर आपल्याला जी दुर्दैवाने पहिल्या फेजमध्ये मार्चमध्ये आपल्याला लॉकडाऊन करावं लागलं ला होतं तसं लॉकडाऊन पुन्हा करावं लागू नये युरोप सारखी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून मला परत एकदा मी नागरिकांना नम्र आवाहन करेल की त्यांनी या त्रिसूत्रीचं पालन करणे अत्यंत आवश्यक आहे आणि लग्न समारंभ असेल कोचिंग क्लासेस असतील हॉटेल रेस्टॉरंट सुरू करायच्या परवानग्या दिलेल्या आहेत परंतु त्यासाठी जे अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या अटी शर्तीचं पालन चा पा, आ, हो त्या आस्थापनाने पा पाळणं गरजेचं आहे आणि ह्या अटी शर्तीचा भंग होत असल्याचं जे दिसून येतं त्यासाठी आम्ही आता नाशिकमध्ये ना आरोग्य विभाग महानगरपालिका कर्मचारी आणि पोलीस यांची संयुक्त पथकं तयार करून यांच्या तपासण्या करण्यासंबंधी निर्देश दिलेले जिथे जिथे ज्या ज्या आस्थापना नियमाचा भंग करून जर वापरत असतील तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल गरज बसल्यास त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील बिलकुल कारण शेवटी नागरिकाचं आरोग्य नागरिकाचं हित हे सगळ्यात महत्वाचं आहे अगदी खरं पालिका क्षेत्रातली नाशिकमधली आणखी माहिती आणि त्याबद्दलची इतर नागरिकांची जी जबाबदारी आहे त्याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे पण एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे आपल्यासोबत कैलास जाधव हो असणारच आहेत मुरलीधर मोहोळ देखील आपल्यासोबत असणारच आहेत एक ब्रेक आपण घेऊया आणि परत येऊया बघत रहा न्यूज एटीन लोकमत